पदरा वरती सरकारी चा मोरनाचरा हवा संसारा तुन वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कळंबोली सेक्टर 1E मध्ये आपण आलेले आहोत तिरुपती कॉम्प्लेक्स म्हणजे तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये जाणार आणि भेटणार आहोत सौ आशालता अशोक तावडे या वहिनी वाट बघत आहेत तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. बघूया काय म्हणत आहे तावडे कुटुंब. चला नाही त्यांना पेढा. अरे नाही थँक्यू थँक्यू भरवायचं आहे द्यायचं नाही थँक्यू. काय मग उखाणा पाठ केलाय का? उखाणा पाठ नाही केला. सासूबाई माझ्या प्रेमळ सासरी बुवा हौशी अशोकरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा वा छान द्या आता ओळख करून सगळे. हे मिस्टर नमस्कार. या सासूबाई नमस्कार. हे सासरे बुवा नमस्कार. ही जाऊबाई नमस्कार. हा छोटा मुलगा बर. हा पुतण्या ही पुतणी अंजली आमची. हा मोठा मुलगा. हा भाऊ. ही बहीण नमस्कार. ही मावशी. ती एक छोटी बहीण. बाकीचे सगळे हे आमच्या सोसायटी. नमस्कार नमस्कार सोसायटी सोसायटीचा परिवार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पात. होम मिनिस्टरच्या येण्याने वातावरण झाले गोड. पैठणी जिंकण्याची मला आवड. आय एम नॉट महाराष्ट्रीयन बट आय डेली सी दिस वन सीरियल होम मिनिस्टर. होम मिनिस्टर जोवा माटे होम मिनिस्टरनी पैठणी लेवा माटे आवी. गुलाबाचं फूल दिसायले ताजे पैठणीवरचे हक्क फक्त माझे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण दिघोडे गावात. दिघोडे तुम्ही गेलं होतात ना मागे होळीचा कार्यक्रम करायला. उरण जवळ पनवेलच्या पुढे. येस होळी होळी गेल्या वर्षीची होळी. तिथे बालपण गेलं सगळं. शाळा पण तिथली. शाळा पण तिथली. कॉलेज तिथलं. हा तिकडचं तिथलंच. आणि मग घरी कोण कोण? आईकडे. हा तुमच्या आईकडे आता भाऊ आहे वहिनी आहे मावशी आई आहे आणि भावाची दोन मुलं आहेत. लग्न कधी झालं मग? लग्न 13 मे 1990 साली. 90 मध्ये. बोलवा मिस करा. आहो या. नमस्कार. 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 बसा 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 बसा. स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण ऍक्च्युली चेंबूरमध्येच गेलं. चेंबूर मुंबईमध्ये. मुंबई. बरं आता लग्नाला किती वर्ष झाली? 24 वर्ष. 24 वर्ष झालेली आहेत लग्नाला. बरोबर की नाही? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की आज आमच्या वहिनींचा आवाज इतका कमी का आहे? एवढाच कमी असतो का? नाही ना. हो आवाज म्हटलं तर ते गिरणीचा भोंगा. हो काहीतरी नको बोला. खूप आवाज असतो. नाही ना. कधी ऐकलं नाही तर बोलावं लागतं ना मोठ्याने पण. हो हो. पण आज तर फारच कमी आवाज आहे. आता सकाळपासून थोडी धावपळ. ह्या पाहुण्यांना बोलव त्यांना बोलव यांना फोन कर त्यांना फोन कर. त्याच्यामध्ये एनर्जी कमी भरपूर आहे. हो आहे ना. पण मला सांगा तुम्हाला तुम्ही त्यांना काय सांगाल की बोलायचं असेल तर कुठल्या आवाजात बोलायचं? बोलायचं असेल तर मंजूळ. ते लहान आवाजात बोलायला सांग. नाही नाही नाही. मंजूळ कोकिळा कशी गाणे गाते त्या पद्धतीने तिला हजार वेळा सांगितलं. सांगितलं बाई तू अशी आवाज काढून जा. कारण काय त्या आवाजाने माणसाचं जर हृदय भरून येतो. अरे वा. पण मग आज त्यांनी कसं बोललं पाहिजे? आज ते काहीतरी विसरले. आज विसरले नाही. आज भाऊजी आलेले घरी ना. म्हणून आवाज कमी झाला. आवाज जरा त्याला दाखवण्यासाठी म्हणजे आवाज. अरे बापरे. हो असं काही नाहीये. पण तुमच्यावर आवाज कधी वाढतो? नाही 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 वाढू नाही देत. वाढू देत नाही. म्हणजे वाढवतात पण वाढू देत नाही. अच्छा अच्छा दोघांचं आहे. आवाजावरून अंताक्षरी सुरू असते. अंताक्षरी थोडा
70% माझा जरी असला तर 80% पर्यंत आवडतो. 80 नाही, कमी करा, अजून कमी, अजून कमी, अजून कमी करायला होतं. नाही, कमी असतं. कमी असतं ना. आमचे शेजाऱ्यांना विचारू, शेजारी किंवा आमचे आई वडील किंवा आमचे साडू भाऊ आहेत त्यांची. पण काजूबाई काय आवाज कमी आहे सुनेचा. बरोबर आहे तिचा आवाज. मोठ्याच्या टायमाला मोठा आवाज काढते आणि जेव्हा लहान कमी करायचा असेल तेव्हा कमी करून घेते. बरोबर. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्न तुमचं जमलं कसं? अरेंज मॅरेज. कसं काय ते? त्यांच्या आईनीच विचारलं होतं माझ्या वडिलांना. तुम्ही बघितलं होतं यांना कधी? नाही नाही, बघितलं नव्हतं. ते काय आलं, फर्स्ट टाइम माझ्या आईची आई येत जात होते माझ्या घरी. तुमच्याकडे? हो. पण तेव्हा माहिती नव्हतं, तेव्हा माहिती नव्हतं. मामे भाऊ लागतात, ते भाऊ का मामे भाऊ असे काय लागतात. ते रिलेशन मध्ये होते आणि ते सासरे भाऊ आमचे उरणचे बीडीओ ऑफिसर आहेत. तर त्यांचं कधी शनिवार रविवार आमचे रिलेटिव्ह त्यांचे जास्त करून चेंबूरमध्ये राहिले आहेत. कधी कधी फेरी आमची त्यांची होत असते आमच्याकडे कधी त्यांच्याकडे. एकदा माझी आजी आली होती, आईची आई. एक मिनिट, काय म्हणाला? काहीतरी बोललात तुम्ही? काय काय नाही, सरळ सरळ सांगायचं की आईंनी विचारलं वडिलांना तेव्हा जमलं. पण पूर्ण स्टोरी सांगितल्याशिवाय कसं लग्न कसं जमलं ते पूर्ण स्टोरी सांगणार. कसं घेतलं मनावर कसं घेतलं पाहिजे मग ते पाहिजे ना कळायला. म्हणजे काय? नाहीतर कसं काय बघायला जायचं आणि पसंत करून टाकायचं. नाहीतर काय असं कधी होत नाही ना. सांगा, सुरू करा. मग त्या आजी आमची म्हणाली की बाबा असं पुढची 24 वर्षात संपेल ना. थोडक्यात सांगतो म्हणजे त्यांनी म्हणाले की असं स्थळ आहे, तू करून घे. चांगले विचारा, गरीब पण आहे, त्याला 3-4 मुली पण आहेत असं तुम्हाला सांगितलं. असं असं एक वयसं मासायचं असं हे असतं. काय झालं पुढे? नाही, फक्त मला त्यांनी विचारलं मी तुला आवडतो. हो म्हटलं. मी त्यांना विचारलं तुम्हाला मी आवडते का? हो म्हटले. थोडक्यात झालं मग स्टोरी. स्टोरी करून म्हटलं मला. नाही, ते त्यांच्या घरचा प्रश्न होता ना. त्यांच्या आई वडिलांनी विचारलं होतं त्यांना. नाही, माझ्याकडे काही नाही. पिक्चर वगैरे बघितलं की नाही? लग्नानंतर एकच 24 वर्षात एकच चित्रपट बघितला. काय घरी चित्रपट सुरू झाले ना. मग मुलं झाली, स्टोरी सुरू झाल्या. मग आई सासू सासरे पूर्ण शूटिंग 24 वर्षाची सिल्वर जुबली व्हायला आता 1 वर्ष बाकी. बरं, मला विचारायचंय काय करता हो तुम्ही? माझं स्वतःचं रेशनिंग दुकान आहे. रेशनिंग? हा, स्वतःच. कुठे? मानखुर. मानखुरला? मग तिकडे जाऊन सगळं जाऊन येते. रोज जाता? हो, दररोज. हा, एखाद दिवशी तब्येत ठीक नसली तर नाही जाऊ शकत. आपण काय करता? मी एरंडमध्ये ऑफिसर आहे. अच्छा, नोकरी करता? अकाउंट डिपार्टमेंट. अकाउंट डिपार्टमेंटला. मग तुम्ही या त्यांच्या व्यवसायात कधी मदत करता की नाही? व्यवसायात तसं गरज पडली तर मदत करतो, पण तिला मी असं सपोर्ट करतो की हँडल तू एकटीच कर, कारण पुढे तुला मार्ग खूप मिळतात. कसे बाहेर पडायचं आहे, कोणाला कसं बोलायचं, कुठल्या व्यक्तीवर. कारण त्या रेसिडेंट डिपार्टमेंटमध्ये सगळेच ऑफिसर असतात, त्यांच्या मीटिंग असतात. मी कधी येत नाही त्यांच्या. कधी? यू हॅव टू हँडल एव्हरीथिंग. वा वा वा. आता या पुढच्या टप्प्यावरती जो खेळ आहे, या खेळामध्ये मी सांगणार तितकं वजन वहिनींना घेऊन यायचंय आणि बक्षीस मिळवायचं. हां, कमीत कमी 5 वस्तू, जास्त किती आणू शकता. वजन आहे 900 ग्रॅम. कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त किती वस्तू, बघूया काय होईल. वेळ 2 मिनिटाची वेळ झाली सुरू. घरातले सांगू शकता का? सांगू शकता. नारळ. नारळ. 900 ग्रॅम. वाटी आणि 30 सेकंद झालेली आहेत. 1.5 मिनिट फक्त राहिलेलं आहे. बटाटा घे, आता कांदा लवकर. 40. तांदूळ आणून, तांदूळ आणून, तांदूळ आणून. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे फक्त. असं नाही, असं नाही चालणार, असं नाही चालणार. वस्तूला काजू आण. काजू नाही, वस्तू पाहिजे. काजू बदाम. वाटी आण ना. वाटी. 895. खाली बसा. खाली बसा. 40 सेकंद राहिलेली आहेत. कथवा घे ना. जास्त 900 ग्रॅम. 30
सेकंद राहिलेले 30 सेकंद. मम्मी टेडी बेअर टेडी बेअर काढायचे काढायचे. 20 सेकंद राहिली. 900 ग्रॅम पाहिजे. 900 ग्रॅम केळीला काढून दहा. अभिनंदन. एक मिनिट. एक दोन तीन चार पाच सहा सात हे तुम्हाला आठ नऊ नऊ वस्तू बघितलं. 900 ग्रॅम मध्ये सुद्धा नऊ वस्तू आणली आहेत. रेशनिंगचं दुकान असल्याचा फायदा झालेला दिसतोय. 9 × 18 1800 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचंय, लग्नाला किती 24 वर्ष झालेली आहेत. एक बदल करायचा असेल समजा 24 वर्षात यांच्यामध्ये, तर त्यांनी कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला? आता आता तरी स्वभाव शांत ठेवावा. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तिच्या दृष्टिकोनातून जो उत्तर तिने दिलेलं आहे त्याचं उत्तर बरोबर आहे. त्याचं उत्तर बरोबर आहे. मी स्वभाव शांत ठेवणार आहात की नाही? ठेवणार आहात. आता कधी? आजपासून. आजपासून का आजचा दिवस? आजपासून. आजपासून मला वाटलं ठेवणार. तुम्ही जा मग बघतो मी. बरं, यांनी कुठला बदल केला पाहिजे होतो? यांनी म्हणजे असा बदल केला पाहिजे की जे मी सांगतो ते ऐकायचं नाही. ते ऐकत जा म्हटलं. ऐकत जा आणि व्यवस्थित शांत मनाने ऐकत जा. त्याच्यावर पुन्हा आर्ग्युमेंट नको. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं. आता समजा मी बोललो त्याला, आता मी या वेळेला मी जाणार आहे बाहेर, मला असं सांगायचं आहे. बरं, हां ते विसरून जाणार. मी तयार होऊन असतो. बाई काय पैसे द्यायला मागत नाही का काय द्यायला? म्हणजे आपल्या कामामध्येच. एक मिनिट एक मिनिट. पैसे द्यायला मागत नाही म्हणजे काय? वस्तू आणायची असेल समजा मला जायचं आहे बाहेर काय, ते विसरून जाते. ते आपल्या आपल्या कामामध्ये मिळो बाई तयार झालेलो आहे, तो काय देते की नाही वेळ झाला. इतके इतके शांतपणे सांगतात. मग तेव्हा माझं थोडस कसं कसं सांगतात? अगं अशा दे मला कपडे घातले, मी आता तयार झालोय, जायचं वेळ झाली, 8 वाजत आले, म्हटलं मला जाऊ दे आता. हा हा विसरली विसरली, मला लक्षात आलं नाही. म्हणून मग त्यानंतर पुढे त्यानंतर मग आपलं गपचूप घ्यायचं आणि गपचूप घ्यायचं आणि गपचूप घ्यायचं. काय आर्ग्युमेंट करायचं? मग मी मती म्हणणार ना, दिसत नाही मी काम करते. आपल्याला सांगायला काय झालं? तुमचं म्हणणे तुम्ही शांतपणे बोलता, पण या नेहमी आवाज बदलताना आवाज वेगळा लावता. मग मी काम करते, मला काय वेळ 2 हात आहेत ते 4 हात आहेत. असं जे काय करू मी सांगतो. किती प्रामाणिकपणे सांगितलं, जे काय ते खरं सांगतो. बरोबर. मला तुम्हाला विचारायचंय सगळ्यांना की तुम्ही आता सांगा. सासूबाईंना मला विचारायचंय सुने बद्दल काय सांगा? सुने खूप चांगली आहे. खूप सगळं सांभाळलं तिने. हो काय सासरे सगळ्यांचं जे सगळ्यांचं करून धारून सगळ्यांना सांभाळून घेते. सासरे बुवांचं काय म्हणणं? थोडासा आवाज करून बोलते तो कमी करायचा. अरे वा. अजून आता शेजारी किंवा काही नातेवाईक आलेले आहेत त्यांना विचारतो, या दोघांबद्दल तुम्ही सांगितलं तर मला आवडेल. बहीण तर माझी चांगली आहे, स्वभाव म्हणजे प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आहे एकदम. प्रॉब्लेम थोडा आहे त्यांच्यामध्ये. काय तापट तापट तापटपणा ना, तो तर आता कळला आम्हाला सगळ्यांना. काय नाही आजपासून शांत राहणार आहेत ना. चला अशा तऱ्हेने सगळ्यांची मतं ऐकली. आता हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही जर ते ओळखला अभिनय तर ही सगळी बक्षिसं त्यांना मिळवून देऊ शकता. तुम्ही चित्रपटाचं शीर्षक सगळ्यात आधी दोघांनी मिळून बोलायचं. बोटांची हालचाल. वेळ सुरू झाली. कोणी ओळखलं? बिंद्रा. अभिनंदन. चला झी मराठी कडून मोत्याचे झुमके. अभिनंदन. धन्यवाद. आणि आता गाण्याचा अभिनय करायचा आहे दोघांनी. एक दोन तीन न बोलता ओठांची हालचाल नाही. वेळ सुरू झाली. दोघी लवकर. 20 सेकंद झालेली आहे तोपर्यंत.
एक मिनिट काय म्हणालात सजनाला होडीतून पाण्यात लोटलं ऐकलं का सजनानं होडीला पाण्यात नाही त्या म्हणाल्या सजनाला लोटलं पाण्यात होडीतून नाही अभिनंदन हे मोत्याचे तोडे सुद्धा तुम्हाला झी मराठीकडून मिळाले अभिनंदन आणि आता एक म्हण सांगायची म्हण वेळ सुरू झाली हे घ्या चार शब्द आहेत चार शब्द उंदीर उंदीर कोंबडी कोंबडी एक घाव दोन तुकडे एक घाव दोन तुकडे नाही चार चार आणली 20 सेकंद झाली बोलायचं नाही कोंबडी अंडे देते कोंबडी कोंबडी सोन्याचं अंडे देते मान आहे का ती चार चार कोंबडी अभिनंदन एक मिनिट त्याचा अर्थ काय होतो चार आण्याची कोंबडी मसाला कोंबडी म्हणजे एक मिनिटच असतं काही वस्तू पण त्याला लागतच असतो म्हणजे कोंबड्या जास्त लागतात मसाला 12 मसाला लागतो त्याला उदाहरण द्यायचं चार आणीची कोंबडी 12 आण्याचा मसाला म्हणजे काय म्हणजे कोंबडी थोडीशी आणि मसाला जास्त लागतो एखादी वस्तू आणली आपण आणि ती थोडक्यामध्ये आणायची तर ती कोणी आणायला गेलं नाही त्यांनी जास्त आणली ते थोडक्यामध्ये सांगितलं चार आणची कोंबडी बारा नाही तर मसाला झालं असं आपण म्हणतो ना ते तसं तसंच असतं हे बघा मारलं त्याला त्यांनी बघितलं मग मोठा आवाज का काढतो तसंच असतं की नाही बरोबर मग बरोबर आहे ना गोष्ट असते पण त्याला जास्त हे म्हण यांच्यावर लागू पडते माझ्यावर काय लागू म्हणजे छोटीशा गोष्टीचा भाव करायचा चार आणीची कोंबडी मोठा मोठा गाजा वाजा बर कळलं मला धन्यवाद झी मराठी कडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी अभिनंदन कळंबोली या ठिकाणी आपण आता आहोत आणि कळंबोलीतल्या तिरुपती कॉम्प्लेक्स या ठिकाणी आता खेळ रंगतो आहे कुणाचं नाव जाहीर होणार ते आधी बघूया एक चिठ्ठी या अनेक चिठ्ठ्यांमधून तुम्हाला काढायची आहे घ्यायची नाव आहे राजश्री राजेश पाटील नाव सांगा राजश्री राजेश पाटील माहेर कुठलं नेऱ्याचं नेऱ्याचं इथे कुठे राहता इथे इथे कळंबोलीस कुठे कळंबोली काढली या सोसायटीत या सोसायटीतच बरं घरात कोण कोण इथे इकडे मी आहे मिस्टर आणि माझ्या तीन मुली आहेत काय करतात मिस्टर साईट वर गेले आहेत सध्या इथे कुठे आहेत बोलवा ना आहेत अरे मिस्टर कुठे आहेत या 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 नमस्कार नमस्कार कसं वाटतंय तुम्हाला चांगलंय चांगलंय चांगलं वाटतंय हो बायकोचं नाव आता जाहीर झालंय हो खूप आनंद झाला खूप आनंद झालाय चला आता बघूया आजच्या भागामध्ये पैठणी कोण जिंकणार आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना बॅटच्या सहाय्याने हा चेंडू इथे ठेवून मारायचा आणि हा मारल्यानंतर त्या समोर असलेल्या फुटबॉलला जाऊन हा स्माइली चेंडू लागला तरी सुद्धा एक गुण मिळेल बघूया दोघींना 10-10 संधी दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पाच संधी झालेले आहेत आता पाच संधी तुमच्यासाठी एक
शून्य ही गुणसंख्या. आता पुढचे पाच. हा एक ठेवून द्या तुमच्याकडे. पुढचे पाच गुणसंख्या एक शून्य एक संधी यांच्याकडे आहे. बघूया काय करताय. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तावडे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तिरुपती कॉम्प्लेक्स कळंबोली या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.